काय सुरू आहे आज, काय बनताय? आज पुरी बनवत आहे, जीरा पुरी आणि आलूची भाजी, तुझ्या आवडीची। नाहीत मुलं घरी असतात, त्यांना सुट्ट्या लागल्या आणि त्यांचं टकपटक खायला पाहिजे, म्हणून घरीच मग मी आज मी चटपटीत अशी जिरा ओवापुरी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी कणिक घेतलेली आहे, कणिक म्हणजे गव्हाचा आटा घ्यायचा आपल्याला आता, आणि त्याच्यामध्येच आपल्याला रवा टाकायचा आहे, 2 चमचे रवा टाकायचा। रवा टाकल्यामुळे काय होते, पुरी अशी खुसूर होते आणि दुसरी गोष्ट तेलकट सुद्धा होत नाही। आणि थोडंसं जिरं टाकायचं 1 चमचे आणि त्यामध्येच क्रश करून आपल्याला ओवासुद्धा कराय टाकायचा आहे। आता दोन्ही जर टाकले ना तर याची चव कशी दुप्पट होते। नक्की तुम्ही ही पुरी करून बघा, अतिशय सुंदर होते आणि टेस्टीसुद्धा लागते। नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता सगळं जिन्नस आपलं टाकून झालेलं आहे, एकत्र करून घ्यायचं। त्याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही, मी त्यामध्ये कोणतंच तेल टाकत नाही। बस एवढं झालं की लगेच आपल्याला कालवून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे, साध्याच पाण्याने भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। पुरीचं कसं, जास्त घट्टही नको किंवा जास्त पातळही नको, मध्यम आपल्याला पुरीचं मळून घ्यायचं आहे। बघा असा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि नंतर मी थोडा वेळ त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे। आता इथे आपली मळून झालेली आहे, आता झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे। आता त्याच्यासाठी आलूची भाजी करणार आहे, पण आलूच्या भाजीसाठी मसाला कोणता करायचा, म्हणून धणे घेतलेले आहे, 1 चमचे धणे घ्यायचं आणि जिरं घ्यायचं आपल्याला, आणि त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी जाडसर अशी सोप वापरली आहे, आणि सगळं आपल्याला भाजून घ्यायचं, हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त दळू द्यायचं नाही। आणि ह्या मसाल्यानंतर खोबऱ्याचा किस टाकायचा, किंवा तुम्ही खोबरंसुद्धा टाकू शकता। 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि 1 मिनटं परतून घ्यायचं। आता सगळं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरवर असं बारीक जाळसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये आता तेल टाकायचं आहे, तेल गरम करायला ठेवायचं आपल्याला। तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं, 1 कलमी टाकायची। खडे मसाले जास्त नाही वापरले आहे, थोडेसे वापरले आहे, पण आलूच्या भाजीमध्ये टाकल्यानंतर त्याची टेस्ट चांगली होते, म्हणून मी थोडेसे कलमी वापरली आहे आणि तेजपान। आणि 1 कांदा चिरायचा, कांदे मोठे चिरला एकच चिरलेला आहे, किंवा मध्यम असेल तर तुम्ही 2 कांदेसुद्धा चिरू शकता। आता कांदे आपल्याला चांगले तेलावर होऊ द्यायचे आहे, थोडे ट्रान्सफर झाले की नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे। जसं आता हळद टाकायची, नंतर तिखट आपल्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता इथे मी हिरव्या मिरचीचा बिलकुल वापर केला नाही, पण तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता। आणि नंतर जो आपण मसाला वापरला आहे तो मसाला आपण त्यामध्ये टाकायचा आणि सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आलू उकळून घेतले, त्याची साल काढायची आपल्याला, आणि मी हातानेच कुचकरून असं बटाटे टाकत आहे। आता ही सिंपल पद्धतीने आलूची भाजी करून दाखवलेली आहे। पुऱ्या म्हटलं की आलूची भाजी आपल्याला लागतेच, आणि त्याच्याशिवाय पुरी ही चांगली लागत नाही, म्हणून हे आलू आणि पुरीचं हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे। आता हलवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं। आता पाण्याचा वापर मी थोडा केलेला आहे, त्याला मला रश्याची भाजी करायची आहे। तुम्ही ह्या स्टेजवर तुम्ही आता मोकळीसुद्धा भाजी करू शकता। आणि मीठ टाकायचं, उकळू द्यायचं। आता आपला मळून झालेला उंडासुद्धा चांगला झालेला आहे, आणि त्याला थोडं परत मळून घ्यायचं आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। पुऱ्या आपल्याला मध्यम पातळ अशा लाटून घ्यायच्या, जसं आपण नेहमी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। आणि तेल गरम करायला ठेवायचं, तेल चांगलं गरम झालं तर नंतरच आपल्याला पुरी टाकायची आहे। जर तुमचं तेल जर गरम होणार नाही, पुरी जर टाकाल तर ती पुरी कशी तेलकट होते आणि जास्त सहसा फुगतसुद्धा नाही। अशाच पद्धतीने आता बाकीच्या पुऱ्यासुद्धा मी आता तळून घेणार आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे। अतिशय सिंपल पद्धतीचं आजचं जेवण आहे, फक्त जास्त काही मी जेवणामध्ये काही केलं नाही आहे, पण हे मुलांच्या आवडीचं आहे, सगळ्यांनाच आवडणारा हा आहे।
तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.